सनई चौघड्यांच्या मंजूळ स्वरात मान्यवरांसह वराढी मंडळींच्या मांदियाळीत अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 109 जोडप्यांनी रेशीम गाठी बांधल्या। सामुदायिक विवाह सोहळ्याचे प्रणेते सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं गेल्या 12 वर्षात 27 लग्न सोहळ्यातून 2377 जोडपी विवाहबद्ध झाली। रविवारी हरिबाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर गोरज मुहूर्तावर 109 जोडप्यांचं शुभमंगल झालं तेव्हा अक्षतांसाठी उंचावलेल्या हातांनी टाळ्यांच्या गजरात लोकमंगल फाउंडेशनच्या सामाजिक कार्यास प्रचंड असा प्रतिसाद दिला। विवाह सोहळ्यास महापौर शोभा बनशेट्टी, डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी गौडगाव, रेणुक शिवाचार्य महास्वामी मंद्रूप, मल्लिकार्जुन महास्वामी होडगी, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, पोलीस अधीक्षक एस वीरेश प्रभू, पालिका आयुक्त डॉ अविनाश डाकणे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, पोलीस उपायुक्त नारायण चव्हाण, ज्येष्ठ नेते सिद्धरामप्पा पाटील, परिवहन समिती सभापती दैदिप्य वडापूरकर, महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी चव्हाण, आरोग्य समिती सभापती संतोष भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, डॉ तात्याराव लहाणे, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, त्यांच्या सुविद्य पत्नी कोमल देशमुख, स्मिता देशमुख, शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर, इंद्रजीत पवार, सुधाकर इंगळे महाराज, बसवराज शास्त्री आदींसह अन्य मान्यवर तसंच वराडी मंडळींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची या सोहळ्यास काही कारणास्तव पहिल्यांदाच अनुपस्थिती होती, मात्र भ्रमणध्वनीवरून नवदाम्पत्यास त्यांनी शुभाशीर्वाद दिले। दत्तक घेतलेल्या रेखा चव्हाण यांचं रोहन देशमुख आणि कोमल देशमुख यांनी कन्यादान केलं। गोरज मुहूर्तावर मंगलाष्टकांच्या सुरात अक्षतांच्या वर्षावात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत 109 जोडपी पवित्र रेशमी बंधनात बांधली गेली। विवाह सोहळ्यासाठी लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं भव्य असा स्टेज उभारण्यात आला होता। प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला। अध्यक्ष रोहन देशमुख यांनी सर्वांच्या सहकार्यानं एक मोठं कार्य यशस्वीपणे पार पडत असल्याचं म्हटलं। डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तसंच रेणुक शिवाचार्य महास्वामी यांनी नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद देताना लोकमंगल फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली। विवाह सोहळ्यासाठी वराडी मंडळींची मोठी उपस्थिती होती, नेटकं असं नियोजन करताना हा विवाह सोहळा आनंददायी स्मरणीय ठरावा याची संपूर्ण काळजी घेण्यात आली होती। स्नेहभोजनाची विशेष व्यवस्था करताना पाहुणे मंडळींचं इथं आपुलकीनं स्वागत करण्यात आलं। अतिशय उत्साहात तसंच मंगलमाशा वातावरणात हा विवाह सोहळा पार पडला। पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती तर परिसरात बंदोबस्तही ठेवण्यात आलेला होता। आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देऊ आणि साधू संतांचे निश्चितच त्यांना आशीर्वाद आहे आणि अधिक वेळ न करता या ठिकाणी आपण सगळेजण आलात, या वधूवरांना आशीर्वाद दिला। अनेक मान्यवरांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी विवाह सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो। वर्षों में अब तक लोक समूह के द्वारा करीब करीब 2500 शादी लोक मंगल समूह के द्वारा करके दिया गया है। करीब करीब 2500 शादी उन्होंने रचा है। इसका मतलब है लोक मंगल उद्योग समूह में
पता नहीं कितने लोग कार्यरत हैं। लोकमंगल एक उद्योग समूह है, इस उद्योग समूह में कितने लोग कार्य कर रहे हैं वो भी एक परिवार है। कमीत कमी आज पर्यंत 2200 ते 2300 समूह किंवा 16 करून समाजाच्या फार मोठा असं अनमोल कार्य बापूंनी करत आलेले आहेत। एवढंच नव्हे सामूहिकवाच्या माध्यमातून समाजाची सेवा घडत आहे, त्याच्या पलीकडे निराधार लोकांसाठी रोज घरपोच डबा देण्याची व्यवस्था बापूसाहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। खरोखरच महाराष्ट्राला एक आदर्शप्राय हे लोकमंगल समूहाचे सामूहिक विवाह करत आलेले आहे। खरोखरच किती या मंगलमय शुभप्रसंगी वर्णन केले तर कमीच आहे।